अपन मल्टीपोल न्यूरॉन से पूर्ण केला तो साइटोन हा मेन पार्ट है, सेल बॉडी है मल्टीपोलर न्यूरॉनची, स्टार शेप असते, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आणि न्यूरोप्लाज्म आहे. न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस आहे आणि न्यूक्लिओप्लाज्म आहे. न्यूक्लिओप्लाज्म मध्ये क्रोमॅटिन असतं, तुम्हाला माहिती आहे, क्रोमोझोम्स तयार होतात त्याच्यानंतर. ऍक्च्युली इथे मायटोसिस नाही आहे, तो क्रोमॅटिन असतो. न्यूरोप्लाज्म जो घटक आहे, म्हटल्यास नंबरिंग करू आपण, सायटॉनचा न्यूक्लियस हा पहिला घटक आणि न्यूरोप्लाज्म हा दुसरा घटक. तर न्यूरोप्लाज्म मध्ये सेम ऑर्गॅनिल्स आहेत, सगळे बाकीचे काही कॉम्प्लेक्स, एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम, मायटोकॉन्ड्रिया वगैरे सगळे असतात. पण ऍडिशनली दोन वेगळे आहेत, ते म्हणजे न्यूरोफायब्रिल्स आणि न्यूसल ग्रॅन्युल्स. तर न्यूरोफायब्रिल जे आहेत ते जस्ट लाईक मायोफायब्रिल फंक्शनिंग करतात, किंवा त्यांचं फंक्शन हे ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स मध्ये इम्पॉर्टंट. आणि न्यूसल ग्रॅन्युल्स मात्र ते वेगळे ग्रॅन्युल्स आहेत, असे ग्रॅन्युल्स आपल्याला इतरत्र कुठेही मिळत नाही, कुठल्याही सेलमध्ये, ॲनिमल सेलमध्ये मिळत नाही. त्यांचा कंटेंट आहे रायबोप्रोटीन, आणि रायबोप्रोटीन असल्यामुळे ते एन्झाईम तयार करतात, की जो एन्झाईम न्यूरो ट्रान्समीटर फॉर्मेशनसाठी उपयोगी पडतो. म्हणजे न्यूरो ट्रान्समीटर फॉर्म करण्यासाठी, न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे उदाहरणार्थ ॲड्रेनालिन, नॉन ॲड्रेनालिन, ॲसिटिल कोलिन वगैरे, हे जे की न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत ते तयार करण्यासाठी जो एन्झाईम लागतो, त्या एन्झाईमचं प्रोडक्शन हे या नेझल ग्रॅन्युल्स मार्फत होत असतं, न्यूरॉन मार्फत. इथे आपण सायटॉन पूर्ण केला. आता आपण डेंड्रॉन कडे जाऊ. आपल्याला डेंड्रॉन कडे जायचं आहे. नाऊ यू कॅन सी डेंड्रॉन्स, दीज आर स्मॉल, मेनी इन नंबर, ब्रांचेस ओरिजिनेटिंग फ्रॉम दी साइटॉन, दे आर कॉनिकल एट देअर बेस अँड आफ्टरवर्ड दे फॉर्म ब्रांचिंग. And hence, they are known as dendrites. So, singular dendron, many or plural dendrites. So, dendrites are many small conical processes arising from cyton, highly branched to form dendrites. And this I have told you, the nasal granules and neurofibrils can be seen here at the base of this dendrons or dendrites. So dendron shows presence of neurofibrils and nasal granules. Dendron shows presence of neurofibrils and nasal granules at their base. Clear? And function is to transmit the nerve impulse towards cyton. Suppose that this is nerve impulse. This nerve impulse is transmitted from other neuron to dendron, from dendron to cyton. Yeah? So that is about dendron. The dendron काय आहे? The small आहे, many आहे, conical projections आहे, cyton पासून निघणारे आहे. एकदा निघाले की त्यांची ब्रांचिंग होतं, त्याला डेंड्राइट्स म्हणायचं. आणि बेसला त्याचा जो कोनिकल भाग दिसतो, त्या कोनिकल भागामध्ये न्यूरोफायब्रिल्स आणि नेझल ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे, बरोबर. आणि फंक्शनली हे डेंड्रॉन्स मात्र
दुसऱ्या न्यूरॉनकडून आलेला नर्व इम्पल्स सायटॉनकडे पाठवण्याचं काम करतो. हे झालं डेंड्रॉन विषयी. आता महत्वाचं जायचं आपल्याला एक्झॉनकडे. एक्झॉन नाव यू कॅन सी एक्झॉन इज सिंगल इन कंपॅरिझन विथ डेंड्रॉन. डेंड्रॉन्स आर मेन बट एक्झॉन इज सिंगल लॉन्ग प्रोसेस. सिंगल लॉन्ग प्रोसेस ओरिजिनेटिंग फ्रॉम दिस सायटॉन. राईट. दिस सिंगल लॉन्ग अनब्रांच्ड प्रोसेस यू कॅन ऍड अनब्रांच्ड ऑल्सो. अनब्रांच्ड प्रोसेस शोज एक्झॉन हिल ऑफ ऍट देअर बेस. This is exon hill off. This is cyton. From cyton, one very long unbranched process originate. It is somewhat triangular at the base. It is single. This triangular nature at its base is known as exon hill off. Right? It consists of neurofibrils. So neurofibrils present but nasal granules absent. This I have told you. Exon do not contains nasal granules but neurofibrils are present. Clear? Then, at its end, it branched out to form telodendrons. At the base, it branched out to form telodendrons. Clear? And throughout the length, the multipolar neuron is bounded by plasma membrane. That plasma membrane is known as neurilemma. Neurilemma means plasma membrane. Because animal cell shows external covering. That external covering is known as neurilemma. Inside that neurilemma, the exon shows exoplasm. Right? And in that exoplasm, the neurofibrils present but nasal granules absent. Right? Then, throughout the length, the multipolar neurons at its end branch out to form telodendrons and at intervals, because it is very much long, at intervals it gives out collaterals also. It gives out collaterals also, right? And these telodendrons then form synapse or connection with another multipolar neurons through one connection. That connection is known as synapse, right? These synapses in between this multipolar neuron and another multipolar neuron, for example, may be exodendronic, exoexonic, exoexonic, or dendrodendronic. In between exon and dendron, that's why the names are given such. What is a synapse? A gap junction or junction present between two neurons. A junction present between two neurons is known as synapse,
and that synapses may be formed by this ways: exodendronic, exoexonic, or dendrodendronic. Here, so generally, one thing is there. Now, in details, we go about the nerve, but in this figure, the axon is enveloped by means of fatty covering. That fatty covering is known as myelin sheath. This myelin sheath is not continuous throughout the length of axon, but it is interrupted at intervals. These interruptions are known as node of Ranvier. It is most important because nerve impulse jump from one node of Ranvier to another, especially in brain and spinal cord. The neurons shows presence of this myelin sheath forming node of Ranvier. And this myelin sheath is then enveloped by another kind of cell known as Schwann cell. And this Schwann cell shows presence of nucleus also. So this is the nucleus of Schwann cell. Nucleus of Schwann cell. Here. So that kind of nature is present in the axon, forming such number of axons come together and forming nerve. That kind of nerve is known as medullated nerve. That kind of nerve is known as medullated nerve. Right? So now you are clear about the axon. The axon की एक लॉन्ग सिंगल अनब्रांच्ड प्रोसेस है साइटम से निकलते एंड ला ती ब्रांच होते त्याला टेलोडेंड्रॉन्स म्हणतात बेस ला ती ट्रायंगुलर एक्सॉन किलॉन दाखवते आत मध्ये एक्सॉन प्लाज्म प्रेझेंट आहे ते एक्सोप्लाज्म कव्हर केलेले आहे ते प्लाज्मा मेम्ब्रेन न्यूरीलेमा हे न्यूरीलेमा साइटमवर पण असतो एक्सोप्लाज्म मध्ये न्यूरोफायब्रिल्स आहेत पण मेसल ग्रॅन्युल्स नाही आणि पूर्ण हा जो एक्सॉन आहे तो टेलोडेंड्रॉन्स आणि कोलॅट्रल्स पण ब्रँच आउट करतो या एक्सॉन वरती एक मायलिन शीथ असत फॅटने बनलेलं व्हाईट कलरचं ते मायलिन शीथ सलग नाहीये तर ते तुकड्या तुकड्यात प्रेझेंट आहे ते जे तुकडे आहेत त्याला नोड ऑफ रॅनवियर म्हणायचे आणि या नोड ऑफ रॅनवियर वरती म्हणजे पूर्ण मायलिन शीथ वरती एका सेलचं कव्हरिंग असतं नाव आहे शॉन सेल त्या सेलला वेगळं न्यूक्लियस आहे म्हणून त्याला न्यूक्लियस ऑफ शॉन सेल म्हणायचं आणि या मायलिन शीथमुळे नर्व इम्पल्स कंडक्शन जे आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये म्हणजे ब्रेन आणि स्पाइनल कॉर्ड मध्ये खूप फास्ट आणि क्विक होत आणि अशा रीतीचे जे एक्सॉन्स आहेत ते एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी बंडल तयार केला की आपण त्याला नर्व म्हणतो आणि ती जी नर्व आहे त्या नर्वला म्हणायचं मायलिनेटेड नर्व दुसरी जी नर्व असते नॉन मायलिनेटेड आता आपण शिकलो होती मायलिनेटेड नर्व आपण सगळा भाग पुसून टाकला ती तयार होते मेड्युलेटेड नर्व मेड्युलेटेड नर्व नॉन मायलिनेटेड नर्वच्या कडे कुठल्याही प्रकारचं मायलिन शीथ नसतं नुसता न्यूरीलेमा असतो
मायलिनची प्रेझेंटस नसतो. हा बेसिक फरक मेड्युलेटेड नर्व आणि नॉन मेड्युलेटेड नर्व मध्ये आहे. मेड्युलेटेड नर्व मध्ये मायलिन शीथ आहे नोड्स आणि इंटर नोड्सच्या फॉर्म मधलं, त्यामुळे नर्व इम्पल्स कंडक्शन क्विक आणि फास्ट होतं. आणि नॉन मेड्युलेटेड नर्व मध्ये मायलिन शीथ नसतं, ऍबसेंट असतं, म्हणून त्या ठिकाणचं नर्व इम्पल्स कंडक्शन जे आहे ते स्लो होतं. आणि म्हणून ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये नेहमी मेड्युलेटेड नर्व्स आहेत आणि त्या त्याच्यापासून फॉर्म होणाऱ्या ज्या नर्व्स आहेत, क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स ज्या आहेत, त्या मेड्युलेटेड आहेत. न्यूरॉन्ससुद्धा मल्टिपलर न्यूरॉनमधले मेड्युलेटेड आहेत. पण पेरिफेरल नर्वस सिस्टीम जी आहे तिच्यामध्ये ज्या नर्व्स तयार होतात त्या मात्र नॉन मेड्युलेटेड असतात. तर अशी आपण मेड्युलेटेड नॉन मेड्युलेटेड पर्यंत आलेलो आहोत. आता नर्व्स जे कव्हरिंग आहे त्या कव्हरिंगकडे आपण जाऊया. आता समजा की एक नर्व आहे, आणि त्या नर्वला मेड्युलेटेड नर्व आहे आपण म्हणू. द मेड्युलेटेड नर्व इज हॅव्हिंग कनेक्टिव्ह टिश्यू कव्हरिंग फॅसिक्युली ऑर कव्हरिंग नर्व फॅसिक्युली कॉल्ड ॲज एंडोन्युरियम. हे जे कव्हरिंग आहे याला नाव दिले आपण एंडोन्युरियम. सो द कनेक्टिव्ह टिश्यू कव्हरिंग नर्व फॅसिक्युली इज कॉल्ड ॲज एंडोन्युरियम. फ्यू नर्व फॅसिक्युली विथ एंडोन्युरियम सराउंडेड बाय कनेक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड ॲज पेरिन्युरियम. तर याच्याकडे मी आणखी काही कव्हरिंग असतात कनेक्टिव्ह टिश्यूचे, त्याला म्हणायचं पेरिन्युरियम. पेरिन्युरियम आणि पुन्हा याच्याकडे आणखीन एक कव्हरिंग असतं, याला नाव द्यायचं इपिन्युरियम. बेसिकली ही नर्व आहे, मग ती मेड्युलेटेड असो किंवा नॉन मेड्युलेटेड असो, त्या नर्वला जे कव्हरिंग असतं तिला एंडोन्युरियम म्हणायचं. ते कनेक्टिव्ह टिश्यूज आहे, सगळेच कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. कनेक्टिव्ह टिश्यू फॅसिक्युली, कनेक्टिव्ह टिश्यू फॅसिक्युली. तर नर्वच्या बाजूनं असलेलं कव्हरिंग त्याला एंडोन्युरियम म्हणायचं. एंडोन्युरियमच्या झकडेनं अजून एक कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग असतं त्याला इपिन्युरियम म्हणायचं. आणि इपिन्युरियमच्या बाहेरच्या बाजूनं अजून एक कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग असतं त्याला पेरिन्युरियम. पेरिन्युरियम म्हणजे सर्वात बाहेरचं सराउंडिंग, इपिन्युरियम म्हणजे अबाव पेरिन्युरियम, आणि एंडोन्युरियम म्हणजे आतमध्ये इनसाइड एंडोन्युरियम. आणि अशा रीतीनं नर्वचे बंडल्स तयार होतात त्याला आपण नर्व असं म्हणतो. ब्लड सप्लाय टू ऑल दीज नर्व्स इज प्रोव्हाइड ब्लड अँड ऑक्सिजन. या सगळ्या नर्वला ब्लड सप्लाय असतो, ब्लड सप्लाय, आणि त्याच्यातून त्यांना मिळतं ते ऑक्सिजन आणि फूड. प्रत्येक नर्वला हा ब्लड सप्लाय असतो आणि त्या ब्लड सप्लायमधून ऑक्सिजन आणि फूडची प्रोव्हिजन होतं, बरोबर. आणि बेसिकली मेड्युलेटेड नर्व आणि नॉन मेड्युलेटेड नर्व मध्ये जो फरक आहे, मेड्युलेटेड 50 टाइम्स मोर कंडक्ट फास्ट इन्फ
nerve impulse than non-mending. हे एक लक्षात ठेवायचे एमसीक्यू मध्ये विचार मेड्युलेटेड नर्व 50 टाइम्स मोर कंडक्ट फास्ट नर्व इम्पल्स दॅन द नॉन मेड्युलेटेड. तर इथे आपण मल्टीपोलर न्यूरॉन म्हणजे काय, मल्टीपोलर न्यूरॉनचे तीन भाग सायटॉन, त्यानंतर डेंड्रॉन आणि एक्झॉन पूर्ण केला. एक्झॉन मध्येही मेड्युलेटेड आणि नॉन मेड्युलेटेड चा डिफरन्स काय आहे तो पाहिला, आणि मग जी नर्व आहे, नर्व तयार होते, त्या नर्व मध्ये जे कव्हरिंग्स आहेत कनेक्टिव्ह टिश्यू फॅसिक्युलीचे, सर्वात आतलं एंडोन्यूरियम, त्याच्याकडेनं पेरिन्यूरियम आणि त्याच्या एपिन्यूरियम, आणि सर्वात बाहेरचं पेरिन्यूरियम, असे तीन कव्हरिंग्स एका नर्वला असू शकतात किंवा असतात. आणि शेवटी आपण ब्लड सप्लाय पण पाहिला, मेड्युलेटेड नर्व फायबरचं फास्ट कंडक्शन ॲज कम्पेअर टू नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर हेही पाहिलं. आणि इथे आपलं मल्टीपोलर न्यूरॉनचा एक भाग सायटॉन पूर्ण झाला. त्यानंतर डेंड्रॉन शिकलो, एक्झॉन शिकलो डिटेल्समध्ये, आणि पूर्णपणे हे तीनही भाग सायटॉन, डेंड्रॉन आणि एक्झॉन याच्यावरती आपण आत्ता अभ्यास पूर्ण केला. त्याचा होमवर्क जो आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे, आणि स्केच टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे, मागच्या टेक्स्टबुकमधून म्हणजे 11th टेक्स्टबुकमधून तुम्ही ते काढा आणि ते लिहा स्केच. आता याचा जो उर्वरित भाग आहे म्हणजे न्यूरोग्लियल सेल्स, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, थँक्यू.